नमस्कार, मी गणेश खेडकर. स्पेस यूपीएससी एमपीएससी करंट अफेअर सिरीज मध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत करतो. गेले काही दिवस आपण एमपीएससी द्वारे आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं करंटच्या जे काही मेजर इव्हेंट आहेत त्यांचे डिस्कशन केलेलं आहे की परीक्षेच्या दृष्टीने त्याच्यावर काय क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली होती. परंतु हे सगळ्या मेजर इव्हेंट कव्हर करताना असंही लक्षात येत होतं काही छोट्या घटना पण घडतात ज्याही मॅटर करतात, ज्याच्यावरही आपल्याला क्वेश्चन विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा ज्या छोट्या घटना आहेत ज्या डेली न्यूज पेपर मध्ये डिस्कस झालेल्या आहेत, त्यांच्या काहीतरी न्यूज आलेली आहे, तर या घटना सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन आजपासून आपण विकली करंट अफेअरचं जे काही अपडेट आहे ते आपण इथं पाहणार आहोत. आज आपण पहिल्यांदा 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यानच्या ज्या काही मेजर इव्हेंट आहेत ज्या न्यूज पेपर मध्ये चर्चेत होत्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचे आहेत अशा घटनांची आपण इथं थोडक्यात माहिती पाहणार आहोत, जेणेकरून त्याच्यावर जर काही क्वेश्चन आला तर तुमचा तो अँगल क्लिअर होऊन जाईल, तो तुम्हाला हायलाइट होऊन जाईल. हे सगळं सांगण्याचा उद्देश आहे कुठली घटना असू द्या मग त्या घटनेचं तुम्हाला बॅकग्राऊंड माहित असणं गरजेचं आहे. काहीतरी चर्चेत असते, सपोज कावेरी नदीचा वाद चालू आहे, कर्नाटकमध्ये बंद आयोजित करण्यात आला, मग आपल्याला जॉग्राफीसाठी कावेरी नदी पण विचारली जाऊ शकते, मग तेही आपण बघणं गरजेचं आहे. किंवा व्यक्तिविशेष मध्ये आपल्याला जनरली क्वेश्चन विचारले जातात, एखाद्या व्यक्तीला काही पुरस्कार मिळाला आहे, मृत्यू झाला आहे किंवा अनेक कुठल्या इतर कारणाने चर्चेत आहे, तर तेही आपल्याला कोण नोटीस व्हावं त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात ते लक्षात घेऊन मग आपण ते इथं डिस्कस करणार आहोत. या डिस्कशन सिरीज मध्ये जवळपास सर्वच घटना ज्या त्या आठवड्याभरातल्या महत्वाच्या आहेत त्या पॉलिटिकल असतील, इकॉनॉमिकल असतील, स्पोर्ट्स असेल, अवॉर्ड असेल, दिनविशेष असतील, काही त्या वर्षातले काही थीम असतील महत्वाच्या, त्या थीम अशा सगळ्याच्या अँगलनी इथं आपण चर्चा करणार आहोत. याच्या नोट्स पण मी तुम्हाला आपल्या स्पेस यूपीएससी एमपीएससी टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल, जेणेकरून तुम्हालाही तुमचा अभ्यास करताना त्याचा रेफरन्स म्हणून काही प्रमाणात उपयोग होईल, हा याच्या मागचा हेतू आहे. फक्त परत एकदा सांगतो की या घटना न्यूज पेपर मध्ये कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत आहेत. आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की करंटला किंवा इतरही विषयासाठी की काही घटना विचारल्या जातात. हिस्ट्रीच्या बाबतीत पण बघा, जनरली आपण अभ्यास करताना एखाद्या घटनेला 100, 150, 200 वर्ष काही पूर्ण झालेले असेल तर त्या घटनेवर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात आपल्याला. त्या संदर्भातलं इतरही कारणानं गोष्टी चर्चेत असतात त्याही आपण इथं पाहणार आहोत. मग ते तुम्ही तुमच्या अभ्यास करताना इवन करंटच नाही, पॉलिटीचं असेल, ज्योग्राफीचं असेल, सायन्सची काही गोष्ट असेल, नोबेल आता मिळाले, आपण नोबेलवर एक वेगळा व्हिडिओ केलाय, तर ते नोबेलवर इलेक्ट्रॉन संदर्भातलं कुणाला काही मिळालंय, कुणी आणखी काही फिजिओलॉजीचं काही मिळालंय, मग त्याचं सायन्सचं बॅकग्राऊंड तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. मग त्याच अनुषंगानं याचाही तुम्ही अभ्यास करावा अशी याच्या मागची अपेक्षा आहे. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो जेणेकरून तुम्हालाही ते लक्षात येऊन जाईल. पहा, आपल्याला 1 ते 7 ऑक्टोबरच्या करंट अफेअर मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात सुरुवातीला जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येत आहे की वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट आहे. खरं ऍक्च्युली हा हॅपीनेस रिपोर्ट दरवर्षी 20 मार्चला रिलीज होत असतो. त्याचं कारण आहे त्या दिवशी इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस हा साजरा केला जात असतो. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एका न्यूज पेपरमध्ये ही बातमी आलेली होती, पण मग मी त्या अनुषंगानं याची चर्चा करायचं ठरवलं होतं. हा एकूणातला 11वा रिपोर्ट आहे. पहिला रिपोर्ट 2012ला रिलीज झाला होता. या रिपोर्ट मोजण्याचे जे काही निकष असतात, जे फॅक्टर असतात, ते 6 फॅक्टर आहेत. त्याच्यात पहा, सामाजिक सहकार्य, उत्पन्न जीडीपीच्या बेसिसवर, आरोग्य, स्वातंत्र्य, औदार्य, जनरॉसिटी म्हणतो आपण त्याला, भ्रष्टाचार नसतं, असे 6 फॅक्टर विचारले जातात. आता आपल्याला वेगवेगळ्या निर्देशांक किंवा इंडेक्सवर क्वेश्चन विचारले जातात, मग तिथेही आपण याच्यातला द बेसिक काही आहे तिथे आपण इथं डिस्कस करणं गरजेचं आहे, तुम्ही ते पाहून ठेवणं गरजेचं आहे. या सिरीज मध्ये आपण ग्लोबल हंगर इंडेक्स असतील किंवा वर्ल्ड फूड डे असेल याच्यावर एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तोही तुम्ही अधिक माहितीसाठी पाहू शकता. असं जे काही चर्चेत असतील अशा सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहोत. या रिपोर्टमध्ये इंडियाची रँक आहे 126, 136 देशापैकी 126 रँक आहे. 2022 मध्ये 136 रँक होती 146 देशापैकी. या इंडेक्स मध्ये सर्वात पहिला नंबर आहे फिनलंडचा आलेला आहे. सलग 6व्यांदा फिनलंड पहिला आहे.
दुसरा जे आहे ते डेन्मार्क आहे, तिसरा आइसलंड आहे आणि चौथा इस्रायल आहे. आता खरं तर 7 ऑक्टोबर पासून इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे, त्याच्यावरही आपण एका इस्रायल पॅलेस्टाईन वॉरचं एक्झामच्या दृष्टीने महत्व काय याचाही आपण एक सेपरेट व्हिडिओ केला आहे, तोही तुम्ही अधिक माहितीसाठी पाहू शकता. परंतु इथं सांगायचं काय की इस्रायल सुद्धा हॅपीनेस इंडेक्स मध्ये चौथ्या नंबरला आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, सगळ्यात शेवटी कोण आहे, अफगाणिस्तान आहे. 2 नंबरला लेबनॉन आहे आणि सियरा लियोन आहे. लेबनॉन हा इस्रायलच्या नॉर्थला असणारा देश आहे. लेबनॉन मधली हिजबुल्ला नावाची एक संघटना आहे, ज्याप्रमाणे पॅलेस्टाईनची हमास आहे त्याप्रमाणे ही पॅलेस्टाईन लेबनॉन मधली हिजबुल्ला संघटना सुद्धा इस्रायलच्या युद्धात सहभागी आहे. मग हे जे आता चर्चेत आलंय तर मग तुम्ही त्याची ज्योग्राफी बघितली पाहिजे, ज्योग्राफिकल लोकेशन जे काही आहे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे तर ते बघून ठेवलं तर आपल्याला तोही मार्क्स आपल्याला काउंट होऊन जाईल. बरं, हा इंडेक्स रिलीज कोण करतं, तर युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क नावाची एक संस्था आहे जी 2012 पासून हा इंडेक्स मोजत असते. याच्यात 0 ते 10 या बेसिसवर ते स्कोर काउंट केला जातो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या रिपोर्ट चर्चेत असण्याचं कारण काय आहे, आपले जे शेजारचे देश आहेत, नेपाळ 78 नंबरला आहे, बांगलादेश 118 नंबरला आहे, पाकिस्तान 108 नंबरला आहे, इंडियाची रँकिंग किती आहे 126, इंडिया सुद्धा पाकिस्तानपेक्षा या रिपोर्टनुसार जर बघितलं तर हॅपीनेस आपला रिपोर्ट कमी आहे, श्रीलंका 112 आहे. मग याच्यातलं सगळ्यात शेवटी जर बघितलं इंडियाच्या शेजाऱ्यापैकी फक्त मग अफगाणिस्तान आपल्या शेवटी आहे, हेही तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2023चा आहे, तो चर्चेत होता, त्याचा 20 मार्च हा तो दिवस पण महत्वाचा आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी या वर्षीची म्हणजे या आठवड्याभरातली महत्वाची गोष्ट होती, मान्सून रिटर्न चाललेला आहे, रिटर्निंग मान्सून जे म्हणतो आपण ते आहे. मग आयएमडीने जे काही डिक्लेअर केलेलं आहे, आयएमडीचे डायरेक्टरचं नाव पण मृत्युंजय महापात्र आहे, तेही तुम्ही माहितीसाठी लक्षात ठेवू शकता. या वर्षीचा सरासरी पाऊस किती झालाय, तर 868.6 मिलीमीटर, म्हणजे आपण सेंटीमीटर मध्ये बघितलं तर 86 किंवा 87 सेंटीमीटर एवढा कन्सिडर करू शकतो, जो आपल्या दरवर्षीच्या मान्सूनच्या सरासरीच्या 94.4% इतका पडलेला आहे. आणि मान्सूनचा कालावधी आयएमडी कुठला डिक्लेअर करते, 1 जून ते 30 सप्टेंबर हा मान्सूनचा कालावधी आहे, हे एक न्यूज चर्चेत होती, ती आपण इथे हायलाइट केलेली आहे. आणखीन एक गोष्ट या आठवड्याभरात खूप जास्त चर्चेत होती, जगभरातले जे काही भारतीय मूळ वंशाचे व्यक्ती आहेत जे जगभरात वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत किंवा महत्वाच्या तिथल्या घटनात्मक पदावर आहेत, त्या व्यक्तींचं एक आर्टिकल रिलीज झालेलं होतं. तर त्या आर्टिकलमध्ये काही भारतातले वंशातले जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत, ते कुठल्या देशाच्या प्रमुख पदावर आहेत, कुणी पंतप्रधान आहे, कुणी मंत्री आहे, कुणी राष्ट्राध्यक्ष आहे, त्याची एक लिस्ट आहे. मग कुठल्या तरी एक्झामला याच्यावर मॅच द पेअर साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मग ती शक्यता लक्षात घेऊन आपण हे केलेलं आहे. मग हे विचारण्याचं कारण किंवा हे चर्चेत येण्याचं कारण काय होतं, सिंगापूरचे जे अध्यक्ष आहेत थर्मन शनमुगतन, हे नव्यानं श्रीलंके सिंगापूरचे अध्यक्ष झालेले आहेत, त्यामुळं खरं ही न्यूज चर्चेत होती. तर आपण असे भारतीय वंशाचे लोक पाहूयात जे वेगवेगळ्या देशात महत्वाच्या पदावर आहेत. मॉरिशसच्या पीएम पदावर आहेत, पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर या अर्थाने लक्षात ठेवा, प्रविंद जगन्नाथ, 2017 पासून तिथे पंतप्रधान आहेत. पोर्तुगालचे पीएम पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हे 2015 पासून पोर्तुगालचे पीएम आहेत, ज्यांचं मूळ गाव मडगाव मार्गो म्हणतो काही ठिकाणी गोव्यामधलं जे आहेत तिथले आहेत ते पोर्तुगालचे पीएम आहेत. सुरिनाम लॅटिन अमेरिकेतला देश आहे, तिथले पंतप्रधान आहेत चंदिका प्रसाद संतोखी, जे मूळचे बिहारचे आहेत आणि 2020 पासून तिथं पंतप्रधान म्हणून काम करतात. गयाना जो देश आहे तिथले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली, जे गयानाचे पहिले मुस्लिम राष्ट्राध्यक्ष म्हणून पण चर्चेत आहेत. आपल्याला कधी कधी जे इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणजे जे भारतीय ओरिजिनचे नाहीत त्यांच्यावरही क्वेश्चन विचारलेले आहेत. सध्या इटलीच्या पंतप्रधान वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत, मग तेही तुम्ही पाहणं गरजेचं आहे. युके युनायटेड किंगडमचे जे पीएम आहेत ऋषी सुनक आहेत, 2022 पासून पंजाबवर आहेत. आता युकेच्या ज्या पीएम होत्या ऋषी सुनक यांच्या पूर्वी लिसा ट्रज यांच्यावर 2-3 वेळा क्वेश्चन आला याच वर्षभरात, 2023च्या ज्या सुरुवातीच्या परीक्षा आहेत ना
त्यांच्यावर 2-3 वेळा क्वेश्चन आलेला आहे. मग जर त्यांच्यावर येऊ शकतो तर ऋषी सुनक यांच्यावर येऊ शकतो. हे इंग्लंडचे 57वे प्राईम मिनिस्टर आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मॉरिशसचे अध्यक्ष सुद्धा, वर पंतप्रधानांचं नाव लिहिलंय, खाली अध्यक्षांचं नाव लिहिलंय, पृथ्वीराज सिंह रूपन, जे 2019 पासून मॉरिशसचे अध्यक्ष आहेत. सेशेल्स आयलंड जे आहेत तिथले पंतप्रधान आहेत वावेल राम कलावन, जे 2020 पासून तिथं अध्यक्ष पदावर आहेत आणि ते मूळचे बिहारचे आहेत. अमेरिकेच्या ज्या उपराष्ट्रपती आहेत व्हाईस प्रेसिडेंट कमला हॅरिस, ज्या मूळच्या तामिळनाडूचे आहेत, 2021 पासून जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि कमला हॅरिस हे उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ज्यावेळेस बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्रपती झाले त्यावेळेस 2009 पासून त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा दिवाळी साजरी करायला सुरुवात केली होती. मग हे जो इंडियन डायस्पोरा म्हणतो इंग्लिशमध्ये आपण, तो सगळा चर्चेत आहे. जवळपास 32 मिलियन इंडियन हे वेगवेगळ्या देशात सेटल झालेले आहेत, ते आहेत. मग हे सगळं चर्चेत येण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन शनमुगरत हे जे आहेत ते नुकतेच सिंगापूरचे अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे, ते पाहणं गरजेचं आहे. नंतर इथं रेड पेननं लिहून ठेवलंय, सिंगापूरच्या फर्स्ट वुमेन प्रेसिडेंट जे आहेत हलीमा याकूब, या सुद्धा इंडियन ओरिजिनचे आहेत. ठीक आहे, तर हेही लक्षात ठेवा. सिंगापूरमध्ये इंडियन लोक आहेत, त्याचप्रमाणे चायनीज पण लोक आहेत, त्यांची संख्या जास्त आहे, तरी आता सध्या तिथं सिंगापूरमध्ये भारतीय वंशाचे लोक आहेत. जगभरातल्या जवळपास 15 देशांच्या नेतेपदी 200+ भारतीय लोक आहेत, त्यापैकी 55 मंत्री आहेत, 10 वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या, म्हणजे अमेरिकेचे राजदूत म्हणून कोणी भारतीय व्यक्ती आहे असं उदाहरणार्थ ते आहेत. जो बायडनचे जे सल्लागार मंडळ आहे त्याच्यात जवळपास 112 भारतीय लोक आहेत, वेटेज पा काय आहे. शिवाय आयर्लंडचे पंतप्रधान जे आहेत ते लिओ वराडकर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, ते आहेत. कॅनडा या वर्षी खूप चर्चेत आहे, रिसेंट मागच्या महिन्याभरात खूप चर्चेत आहे. मग तुम्ही कॅनडाची जॉग्राफी सुद्धा नीट बघणं गरजेचं आहे. कॅनडातले जे 5 ग्रेट लेक्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. कॅनडाचे कॅपिटल बघणं गरजेचं आहे. कॅनडा आणि अमेरिकेतली कुठला डिग्री चॅनल आहे ते बघणं गरजेचं आहे. कॅनडामध्ये पहिल्या हिंदू मंत्री जे आहेत अनिता आनंद या झालेल्या आहेत, हे नाव पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाय प्रियंका राधाकृष्णन या न्यूझीलंडमध्ये मंत्री झालेल्या आहेत. मग मी हे सांगतोय का, 15 देशाचे आहेत, आता इथं आपण बरेच देश नावं बघितली, अनेक ठिकाणी मंत्री पदावर आहेत आणि युवक प्रमुख पदावर पण भारतीय व्यक्ती आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची घटना बघितली तर महाराष्ट्र आणि मनरेगा, जी काही नरेगा स्कीम आहे त्याच्यात महाराष्ट्रातलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे एक आर्टिकल आलेलं होतं, मग त्याच्यातल्या महत्वाच्या पॉइंट इथं डिस्कस केलेले आहेत. महाराष्ट्रात नरेगासाठीचे जे रोजगार आहे ते 273 रुपये पर दिवस इतकी आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2022-23 या वर्षभरात जवळपास 37 लाख लोकांनी याच्यातून रोजगार मिळवलेला आहे. महाराष्ट्रात ही योजना 1977 ला सुरू झालेली आहे, केंद्रात ही 2005 ला सुरू झालेली पाहायला मिळते. याच्यात नियम असा आहे 33% महिलांचं प्रमाण असावं, परंतु महिलांचं प्रमाण बघितलं 22-23 जरी बघितलं आपण 44.72%, म्हणजे जवळपास 45%च्या आसपास इतकं आहे. जे महाराष्ट्रात मनुष्य दिनाची रोजगार निर्मिती झालेली आहे, म्हणजे त्या भागातले किती व्यक्तींनी किती दिवस काम केलं हे जर बघितलं तर सगळ्यात पहिला नंबर अमरावतीचा जातो. अमरावतीत सर्वाधिक मनुष्य दिन झालेले आहेत. नंतर गोंदिया आहे, पालघर आहे, बीड आणि चंद्रपूर या जिल्ह्याचे नंबर लागलेले आहेत. मग याच्यातलं महत्वाचं काय लक्षात ठेवायचंय, 273 दिवस आहेत महिलांचं प्रमाण. महाराष्ट्रात कधी सुरू झाली, वि स पागे हे नाव लक्षात ठेवायचे, वि स पागेंनी ही योजना सुरू केलेली आहे. मग ही योजना चर्चेत आहे ना, मग तुम्ही काय केलं पाहिजे, मनरेगा जी काही योजना आहे मनरेगा, ही योजनेचं बॅकग्राऊंड चेक करणं गरजेचं आहे. कधी सुरू झाली, काय रेशो आहे, केंद्राच्या पातळीवर काय आहे, कुठल्या राज्याचा जास्त रोजगार आहे, हे सगळं तुमच्या डिस्कशनमध्ये आलं पाहिजे. ते एकदा ओव्हरलुक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. कावेरी नदीचा विवाद खूप जास्त चर्चेत होता, कारण कर्नाटकनं याच्या संदर्भातला बंद केलेला आहे. हा वाद जर बघितला तर 1881 पासून वगैरे सुरू आहे. मग इथं आपण लिहून ठेवलंय, जून 1990 मध्ये कावेरी जलवाटप न्यायाधिकरण आहे, जे नदी जलवाटप आहे, ट्रिब्युनल आहे,
रिव्हर वॉटर डिस्प्युट ट्रिब्युनल, ते आहेत. मग हे कुठल्या कुठल्या राज्यात आहेत? तमिळनाडू आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे आणि पुदुच्चेरी, या चार राज्यासाठी हे न्यायाधिकरण आहे. परंतु मग नदी कुठल्या राज्यातून वाहते? कावेरी नदी. कावेरी नदी ही फक्त कर्नाटक आणि तामिळनाडूतून वाहते, हे लक्षात ठेवा. कावेरीचं बेसिन जे आहे खोरळ, ते हे चार राज्यात पसरलेलं आहे, हे इथं लक्षात ठेवा. तमिळ भाषेत कावेरीला पोन्नी असं पण म्हणतात, हे लक्षात ठेवा. कावेरीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतात झालेला आहे, तिला दक्षिण गंगा म्हणतात. प्रवाह इथं देऊन ठेवलाय आपण, कर्नाटक आणि तामिळनाडूतून वाहते. 765 किलोमीटर इतकी लांबीची आहे. तिच्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरी बघा, अर्कावती, हेमावती हे दिलेले आहेत. राईट हँड मध्ये भवानी, काबिनी, अमरावती ह्या देऊन ठेवलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टानं 2018 मध्ये कावेरीला राष्ट्रीय संपत्ती डिक्लेअर केलेला आहे. मग कावेरी नदीवरचे महत्वाचे शहर बघा, मैसूर आहे कर्नाटकामधलं, तामिळनाडू मधलं इरोड आणि तंजावर आहे, तंजावरचं बृहदेश्वर टेम्पल आहे. मग हिस्ट्रीच्या अँगलने जे राजराजा चोला वगैरे, राजेंद्र चोला, हे तुम्ही बघितलं पाहिजे. यावर्षी PS1 आणि PS2 पन्नीरसेल्वन जे पिक्चर आलेला होता बघा चोला डायनेस्टीवर, त्याच्यामुळे सुद्धा मग चोला डायनेस्टी चर्चेत आहे. मग तीही तुम्ही बघणं गरजेचं आहे, अँसेंट हिस्ट्रीचा अभ्यास करताना ते तुमचं होणं गरजेचं आहे. मग याच्या संदर्भातला आर्टिकल काही सापडते का ह्या गोष्टी संदर्भातला? तर मग आर्टिकल 262 मध्ये रिव्हर वॉटर डिस्प्यूट संदर्भातल्या तरतुदी आहेत. तिथं दोन ऍक्ट केलेले आहेत, रिव्हर बोर्ड ऍक्ट आहे 1956चा, इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट ऍक्ट आहे 1956चा, हे चर्चेत होतं. मग हे तुम्ही बघणं गरजेचं आहे, आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्या संदर्भात काही जरी क्वेश्चन विचारले तुम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी प्रिपेअर राहा. ही न्यूज जनरली वेगवेगळ्या कारणानं नेहमी चर्चेत राहते. जगातली सर्वात उंच रेल्वे पूल जो आहे तो चिनाब नदीवर जम्मू काश्मीर मधल्या रियासी जिल्ह्यात चर्चेत आहे, त्यामुळे हे बघणं गरजेचं आहे. तो 1315 मीटर इतक्या लांबीचा आहे, 1315 मीटर उंची बघितली तर 359 मीटर उंचीचा आहे. 1178 फूट मध्ये, मीटर मध्ये पण देऊन ठेवलंय, फूट मध्ये पण देऊन ठेवलंय. असं बऱ्याच न्यूज मध्ये आलेलं आहे की ते आयफेल टॉवर पेक्षा 35 मीटर उंचीचा आहे. आता हा आयफेल टॉवर जो पॅरिस मध्ये आहे, तो त्याची बांधकाम जर बघितला 1887 ते 1889 दरम्यान तो बांधून पूर्ण वगैरे झालेला आहे. त्याची सुरुवातीची हाईट 300 मीटर होती, पण आता 330 मीटर आहे. जरी ही कन्सिडर केली तरी ती 35 मीटर पेक्षा जास्त बसती, परंतु न्यूज मध्ये चर्चेत होतं म्हणून आपण मग ते पॉइंट इथं लक्षात ठेवलेला आहे. फूट मध्ये पण देऊन ठेवलं आहे आयफेल टॉवरची हाईट जी आहे 1687. ही माहिती मी आयफेल टॉवरच्या वेबसाईट वरूनच घेतलेली आहे. या पूल कुठल्या रोडला जोडणार आहे? तर उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे आहे, म्हणजे जे कटरा वैष्णोदेवीच्या पायथ्याचं जे काही रेल्वे स्टेशन आहे, कटरा ते बनिहाल मार्गावरलं हे आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 266 किलोमीटर पर आवर इतक्या वेगानं जरी वारं आलं तरी तो पूल त्याच्यासाठी सेफ्टी आहे. शिवाय भूकंप रोधक, भूकंपाचे जे काही सिस्मिक झोन असतात त्यातले 5 नंबर, म्हणजे सगळ्यात विध्वंसक भूकंप होऊ शकतो इतकं जे रँक असते त्याची, ती सहन करण्याची क्षमता या ब्रिजची आहे. मग आता तुम्ही चिनाब नदी बघितलेली पाहिजे, चिनाब नदीचा उगम कुठं होतोय, कुठल्या दोन नद्यांचे मिळून ती चिनाब नदी तयार झालेली आहे, चिनाब नदी भारत पाकिस्तानची नैसर्गिक बॉर्डरी फॉर्म करते का नाही, या वेगवेगळ्या अँगलने तुम्ही त्याचं चर्चा केली पाहिजे. हा ब्रिज तयार करण्यासाठी DRDOची सुद्धा मदत घेण्यात आलेली आहे. मिस वर्ल्ड स्पर्धा आहे, मिस वर्ल्ड जी स्पर्धा आहे ही यावर्षी चर्चेत आहे, कारण ती आता भारतात पार पडणार आहे, December 2023 मध्ये भारतात होणार आहे. पहिली जी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे 1951ला इंग्लंड मध्ये पार पडली होती, आणि ही आयडिया जी आहे ती एरिक मोरले यांची आहे, तिचं स्लोगन जे काय बघितलं ब्युटी विथ पर्पज या नावाचं आहे. याच्यापूर्वी 1996ला सुद्धा दिल्लीमध्ये ती पार पडलेली पाहायला मिळते. मग भारतीय अशा कुठल्या व्यक्ती आहेत ज्या मिस वर्ल्ड म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे? सगळ्यात पहिल्यांदा रीटा पॉवेल आहेत, ज्या मुंबईच्या होत्या 1966ला, MBBS डॉक्टर होत्या त्या. युक्ता मुखी आहे, डायना हेडन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रा, ह्या सगळ्या 1990 ते 2000 दरम्यान झालेल्या आहेत. आणि रिसेंटली 2017 मध्ये मानुषी छिल्लर जे आहेत त्या मिस वर्ल्ड झालेल्या आहेत. जगात सर्वाधिक मिस वर्ल्ड या भारतात आहेत, म्हणजे 6 मिस वर्ल्ड भारतातल्या आहेत, आणि व्हेनेझुएलामध्ये सुद्धा 6 आहेत, हे लक्षात ठेवा.
ठीक आहे. आता मालदीव, मालदीव चर्चेत असण्याचं कारण मालदीव मध्ये नुकतंच इलेक्शन पार पडलेले आहेत, मग त्याच्यामुळे तिथं जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षपदी डॉक्टर महमूद मुइजू यांची निवड झालेली आहे. हे नाव पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, त्यांच्या नावा सुद्धा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे आपल्यासाठी का महत्वाचं आहे, ते कट्टर भारताचे विरोधक आहेत, इंडिया आउट या नावाची त्यांनी घोषणा त्यांच्या प्रचारात केलेली होती, आणि जे चीनच्या पाठिंबा चीनचं समर्थन करतात हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्या मालदीवची जी राजधानी आहे माले, या ठिकाणचे ते महापौर आहेत आणि आता डायरेक्ट मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. मालदीवचं अंतर जे काय आहे लक्षद्वीपपासून समुद्री मार्गे 70 किलोमीटर आहे, आणि जी जमिनीचं अंतर जर मोडलं या दोन देशातलं ते 1200 किलोमीटर भरतं हे देऊन ठेवलेलं आहे. याच्यापूर्वी मालदीव मध्ये 1988 ला ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा मालदीव मध्ये जे काय अंतर्गत बंड झालेलं होतं सत्ताविरोधी, ते बंड मोडून काढण्यासाठी भारतानं ऑपरेशन कॅक्टस नावाचं एक ऑपरेशन राबवलं होतं, आणि ज्यानं तिथं सत्ता स्थिर करण्यासाठी भारतानं मदत केलेली आहे. मग आता तुम्ही ह्या टॉपिक मधलं एक तर पहिलं नाव काय केलं पाहिजे, डॉक्टर मोहम्मद मुइजू हे नाव लक्षात ठेवलं पाहिजे. भारतानं त्यांना काही मदतीसाठी जे काही ऑपरेशन राबवलेत का हे बघणं गरजेचं आहे. मालदीवची जिओग्राफी बघणं गरजेचं आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आता रिसेंटली या वर्षीच एका एक्झाम मध्ये ग्रुप बी सी च्या एका एक्झाम मध्ये भारतानं डॉर्नियर विमानं श्रीलंकेला भेट दिलेली होती, त्याच्या संदर्भातला क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे हे चर्चेत राहतं. मग आपलं काम आहे ते आपण तिथलं बॅकग्राऊंड चेक करणं. मग आता जगभरात एवढे सगळे देश आहेत, मग सगळंच करायचं का? नाही. तर जे काही चर्चेत असणार आहे वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे हा पॉईंट साईडला काढून ठेवायचा, आणि मग याच्या संदर्भातले सगळं मालदीवची जिओग्राफी आहे, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही याची प्रिंट काढू शकता आणि इथं साईडला याची सगळी माहिती लिहू शकता, किंवा तुम्ही करंटचं कुठलं बुक वाचत असाल तिथेही हे पॉईंट ऍड करू शकता, जेणेकरून काही जरी क्वेश्चन आला ना तरी मग ते आपल्याला अटेम्प्ट करता आला पाहिजे. पुढे जाऊयात. स्वामीनारायण मंदिर चर्चेत होतं खूप, जगातलं दुसरं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे, 185 एकर मध्ये आहे, एवढंच लिहून ठेवलंय, फक्त लक्षात राहावं कुठं बांधलंय ते. मग जे अंकोरवाट मंदिर आहे कंबोडियामधलं, भगवान विष्णूला समर्पित केलेलं ते मंदिर जगभरातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर कन्सिडर केलं जातं, परंतु खूप जुनं आहे. 600 वर्षात एखाद्या हिंदूसाठी जे बांधण्यात आलेलं सर्वात हिंदू देवतेसाठी बांधण्यात आलेलं सर्वात मोठं मंदिर, मग हे अमेरिकेतलं स्वामीनारायण मंदिर आहे, हे चर्चेत आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही महत्वाचे आठवडा किंवा काही महत्वाचे हे चर्चेत होतं. 4 ते 10 ऑक्टोबर हा जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो, हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शिवाय 2021 ते 2030 या दरम्यान महासागर विज्ञान दशक युनायटेड नेशनने डिक्लेअर केलेलं आहे, हे पण चर्चेत होतं, मग हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेजस जे विमान आहे ते हवाई दलात दाखल झालेलं आहे, हिंदुस्थान एच ए एल जे आहे त्यानं ते डेव्हलप केलेलं आहे. 2 आसने आहे, 4.5 जनरेशनचं आहे ते, त्याचा स्पीड 1.8 मॅक इतका आहे, त्याची कॅटेगरी बघितली ती MK2 या कॅटेगरीचं आहे ते, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज मिसाईल या प्रकारचं आहे, स्वदेशी आहे, इंडिजिनियसली डेव्हलप आहे, इयर टू इयर आहे, हवेतून हवेत मारा आणि इयर टू सरफेस हवेतून जमिनीवर मारा या प्रकारचं आहे, त्याची रेंज 3000 किलोमीटर इतकी देण्यात आलेली आहे. मग तेजस संदर्भातली जी काही माहिती असेल, कुठलं इयरबुक जरी असेल तुमच्याकडून फक्त तेवढी रिवाइज करा तरी सफिशियंट असणार आहे, एवढं आपल्याला बघणं गरजेचं आहे. आता इकॉनॉमिकच्या काही घडामोडी आहेत, त्याच्यापूर्वी ही एक न्यूज खूप चर्चेत होती, जो सप्टेंबर 2023 हा महिना आहे हा आतापर्यंत सर्वात जास्त उष्णता किंवा तापमान असणारा महिना आहे, 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त तापमान जे काही आपल्याला पॅरिस कन्व्हेन्शन नुसार ठरलेलं होतं 1990 च्या, म्हणजे प्री इंडस्ट्रियलायझेशनच्या पूर्वीचं जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा 1.5 डिग्री, त्याच्या तुलनेत 1.5 डिग्रीपेक्षा जास्त तापमान वाढू नये, परंतु इथं ते तापमान वाढलेलं आहे. या महिन्यात सप्टेंबर 2023 मध्ये संपूर्ण पृथ्वीचं सरासरी तापमान 16.38 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. ठीक आहे,
आतापर्यंत सर्वात उष्ण महिना कन्सिडर केला जातो. हे नासाचं एक गोडार्ड सेंटर आहे, त्याच्या अनालिसिस नुसार हे चर्चेत होतं, ते मी इथं मेन्शन करून ठेवलेलं आहे. इकॉनॉमिकच्या काही न्यूज होत्या आठवडाभरातल्या महत्वाच्या. 1986-76 नंतर प्रथमच सेव्हिंग बचतीमध्ये घट झालेली आहे. ती घट किती झाली? जवळपास GDP 5.1% इतक्या कमीने घट झालेली आहे. मग सध्या बचतीचा GDP रेशो बघितला तर म्हणजे GDP तुलनेत बचतीचं प्रमाण हे 20.37% इतकं आहे, जे 1976 नंतर खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. लोकांचं स्पेंडिंग वाढलेलं आहे. ही एक न्यूज आहे वेगळी चर्चेत. दुसरी न्यूज चर्चेत होती, जे काही भारतीय लोक आहेत त्यांचा सर्वाधिक विश्वास या सरकारी बँकेवर आहे. जवळपास 62% पैसा भारतीय लोक हे सरकारी बँकेत ठेवतात, 31% खाजगी बँकात ठेवतात, इतर मग पैसा वेगवेगळ्या मार्गाने इन्व्हेस्ट केलेला आहे. एकट्या SBI मध्ये सुद्धा 23% या 62%च्या तुलनेत 23% पैसे एकट्या SBI मध्ये आहेत. 2 नंबरला HDFC बँक आहे, जिथं सर्वाधिक इन्व्हेस्ट करून लोकांनी ठेवलेली आहे. RBI मध्ये ची गाईडलाईन नुसार सरकारी बँकेमध्ये ठेवलेल्या 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवीवर विमा संरक्षण पुरवण्यात आलेलं आहे. ते मग तुम्ही आता मग माझं मी काय केलं की फक्त तुम्हाला बचतीचा जे काय रेशो आहे हे चर्चेत आणलं, सरकारी बँकेचा जो काय पॉइंट आहे तो त्याचे इन्व्हेस्टमेंट चर्चेत आणले, मग हे ठेवीवरला विमा आहे. मग तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये हे टॉपिक ओपन केला पाहिजे बँकिंग मधला, आणि मग हे का चर्चेत आहे याचं मग बॅकग्राऊंड क्लिअर केलं पाहिजे. हे सगळं इथं दिलं असतं परंतु मग ते आणखी लेंदी होऊन जाईल. मला फक्त एकच करायचंय, तुम्हाला हे पॉइंट तुम्हाला हायलाइट करायचे, या सध्या याच्यात काय चर्चेत हे तुमच्या निदर्शनास आणून द्यायचंय, जेणेकरून तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड चेक करायला सोपं जाईल. हा याच्या मागचा हेतू आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल याच्यावर आपण डिटेल करावं, व्हिडिओ करावं, तसं तुम्ही मला सजेस्ट करू शकता, मी तेही करायला तयार आहे. 2 व्यक्तिविशेष या आठवडाभरात चर्चेत राहिलेले आहेत. फर्नांडो बोतेरो नावाचे एक व्यक्ती आहेत, ज्यांचा सप्टेंबर 2023 मध्ये मृत्यू झालेला होता. हे चर्चेत असण्याचं कारण काय? एक कोलंबिया मधले ते प्रसिद्ध चित्रकार आहेत आणि शिल्पकार पण आहेत. त्यांनी वेगवेगळे पेंटिंग काढलेले आहेत. मोनालिसा, जे लिओनार्डो दा विंचीचं जे फेमस पेंटिंग आहे, तिचं एक त्यांनी 12 वर्षाची मोनालिसा या अर्थाचं एक पेंटिंग काढलेलं आहे. गुगल करून तुम्हाला हे सहजपणे पाहता येईल. द प्रेसिडेन्शियल फॅमिली म्हणून त्यांचं चित्र पेंटिंग फेमस आहे. द डान्सर्स नावाचं एक पेंटिंग फेमस आहे. मी 3-4 नावं लिहून ठेवले, त्यांचं हे पेंटिंग आहे त्यांच्या. ठीक आहे, द डेथ ऑफ पाब्लो एस्कोबार. पाब्लो एस्कोबार नावाचा जो कोलंबियन ड्रग्स चा हे होता बघा, ड्रग्ज लॉर्ड होता, त्याच्यावरची एक वेब सिरीज सुद्धा नेटफ्लिक्सवर आहे. पाब्लो एस्कोबार नावाची आहे किंवा आणखी तिचं काहीतरी नाव आहे, ती आहे. मग त्याच्यात तो किती मोठा झाला ड्रग लॉर्ड, आपल्या इथे लक्षात काय ठेवायचे, त्याचं चित्र फेमस आहे. त्यांची जी चित्राची शैली होती ती बोतेरिस्मो या नावानं फेमस होती, चित्राची शैली आहे ते. जनरली त्यांचे जर चित्र बघितले तुम्ही गुगलवर तर तुमच्या त्यांच्या चित्रात तुम्हाला काय लक्षात येणार आहे की जाड जे आहेत चित्र काढलेले त्याने. जाड म्हणजे कसं, एखादी व्यक्ती च शरीर जे आहे ते फुगलेलं वगैरे या अर्थानं दाखवलेलं आहे. ऍक्च्युअल जे आहे त्याच्यापेक्षा ते जास्त करून दाखवलेलं आहे, त्यामुळे ते चर्चेत आहे, ते बघणं गरजेचं असणार आहे. मग फर्नांडा बोतेरो तुम्ही बघून ठेवणं तुमच्या फायद्याचं राहून जाईल. पुढच्या ज्या व्यक्ती आहेत त्या आहेत त्रिपुरारी शर्मा. त्रिपुरारी शर्मा या नाटककार आहेत, संवाद लेखिका आहेत, नाट्य दिग्दर्शक आहेत, अभिनेत्री पण आहेत, त्यांनी ऍक्टिंग पण केलेले आहे, आणि स्त्रीवादी नाटकासाठी त्यांनी त्या नाटकाचं लेखन केलेलं आहे, त्याचे डायलॉग लिहिलेले आहेत, त्याच्यात अभिनय पण केलेला आहे. या चर्चेत असण्याचं कारण नुकताच त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्या चर्चेत आहेत. NHD राष्ट्रीय नाट्य विद्यालय जी नाटक शिकवण्यासाठीची जी संस्था आहे, दरवर्षी जनरली 20 वगैरे ऍडमिशन होतात, तिथून त्या पास आउट आहेत. त्यांचा 1000 चौरसी की माँ ह्या नाटकास या पिक्चरसाठी त्यांना संवाद लेखिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेला आहे. शिवाय 2013 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.
त्यांचे इतर जे काही प्रसिद्ध नाटक आहेत त्या प्रसिद्ध नाटकामध्ये बघा, बहू नावाचं आहे, ठीक आहे, बहू नंतर अक्स पहेली आहे, विक्रमादित्य का न्यायसन आहे, बिरसा मुंडा आहे, संपदा हे नाटक आहे. त्यांची नाटकासाठी जी संस्था होती तिचं नाव आहे अलारिप. तर हे दोन व्यक्ती विशेष पाहिले आपण, फर्नांडो बोतेरो आणि त्रिपुरारी शर्मा. तर हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग याच्या संदर्भात जर तुम्हाला काही चर्चेत आलं की तुम्हाला लक्षात येईल, अरे हे कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत होतं, आपण हे बघून ठेवायला गरजेचं आहे. बघा तुम्हाला आठवत असेल तर मला वाटतं या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी राज्यसेवा प्रिलिमला एक क्वेश्चन विचारला होता. वेस्ट इंडिज मधल्या एका प्लेयरचं निधन झालेलं होतं आणि मग त्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश आहे किंवा ऑलिम्पिक मेडल मिळालंय, कुठला गेम खेळतात, असे क्वेश्चन विचारले होते. आपल्याला वाटतं हे का चर्चेत आले, हा क्वेश्चन विचारण्याचं काय लॉजिक आहे? तर म्हणजे कुठल्या ना कुठल्या अर्थानं चर्चेत असतं म्हणून ते डिस्कस केलं नाही. ज्यावेळेस आपण वर्षभरातल्या घडामोडी एकत्र पाहतो त्यावेळेस आपल्याला हे मिस आउट होण्याची शक्यता असू शकते, परंतु आता आपण मुद्दा म्हणूनच हे विकली बघतोय जेणेकरून तुम्हाला आठवडाभरातला कंटेंट तो लगेचच्या लगेच लक्षात येईल, ते मेमोराईज करायला सोपं जाईल. या 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यानचे काही महत्वाचे दिवस आहेत, त्यातले दोनच दोन तीन दिवस आपण पाहणार आहोत जे तुलनेने जास्त महत्वाचे आहेत. 1 ऑक्टोबर जो जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या भारतात वृद्ध लोकांची लोकसंख्या 10% आहे, शिवाय त्यातलं केरळ आणि तामिळनाडू ही राज्य आहे जिथं वृद्ध होत जाणाऱ्याची प्रमाण जास्त आहे. 2021 ते 2030 हे निरोगी वृद्धांसाठीचं दशक सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे. 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाची थीम काय आहे, ही थीम पण इथं देऊन ठेवलेली आहे, फुलफिलिंग द प्रॉमिसेस ऑफ UDHR फॉर ओल्डर पर्सन अक्रॉस जनरेशन. आता HRDचा अभ्यास करताना, राज्यसेवाचा मेन्सचा अभ्यास करताना तुम्हाला वृद्ध संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत किंवा इंटरनॅशनल त्याचे काही प्लॅन असतील तर ते सुद्धा विचारले जातात आपल्याला. मग त्याच्यात व्हिएन्ना प्लॅन आहे, माद्रिद प्लॅन आहे, ते सुद्धा इथं तुम्हाला अधिक माहितीसाठी देऊन ठेवलेला आहे. 2 ऑक्टोबर आहे, 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन आहे, महात्मा गांधी च्या संदर्भात आहे त्यामुळे ते चर्चेत आहे. याची थीम वगैरे अशी काही नसते त्यामुळे मी तिथे ब्लँक ठेवलेलं आहे. हा दिवस सुरू करण्याचा जी आयडिया जी आहे ती आयडिया आहे शिरीन आबाद इबानी यांची, ज्यांना इराण ज्या इराणी आहेत आणि ज्यांना शांततेचं नोबेल मिळालेलं आहे त्यांची ही संकल्पना होती. यावर्षी ही गोष्ट महत्वाची का, कारण इराणच्या दुसऱ्या यांच्या शिरीन आबादीच्या एक संस्था आहे त्याच्या उपाध्यक्ष असणाऱ्या नर्गिस महमदी यांना शांततेचं नोबेल मिळालेलं आहे, त्यामुळे हे पण चर्चेत आहे. तर तेही इथं मी तुम्हाला अधिक माहितीसाठी देऊन ठेवलेलं आहे, ते बघणं क्रम प्राप्त राहील किंवा फायद्याचं राहील. ठीक आहे, असा पहिला जागतिक अहिंसा दिवस हा 2007 ला साजरा करण्यात आलेला आहे. शिवाय 5 ऑक्टोबर आहे, 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो युनेस्कोच्या वतीनं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जागतिक शिक्षक दिन या हे लक्षात ठेवा. पहिला जो आहे तो 1994 ला साजरा करण्यात आलेला आहे आणि जागतिक शिक्षक दिन साजरा करण्याचं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जागतिक कामगार संघटना आणि युनेस्को यांच्यात शिक्षकासंबंधीचा एक करार, करार शब्द ह्या 1966 ला झालेला होता, त्या दिवसाचं स्मरण म्हणून हा साजरा केला जातो. त्याची थीम पण देऊन ठेवलेली आहे. 2 ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वच्छता दिवस आहे. 6 ते 12 ऑक्टोबर हा कालावधी माहिती अधिकार सप्ताह म्हणून पण चर्चेत आहे, तेही तुम्ही बघणं गरजेचं आहे. आता या दरम्यान आणखी दोन तुलनेनं महत्वाच्या गोष्टी आहेत, ते GI टॅग हे खूप जास्त चर्चेत होता. तर GI टॅग काय ते बघू आपण. GI टॅग त्याचं फुल फॉर्म जर बघितला तर जिओग्राफिकल इंडिकेशन आहे, भौगोलिक निर्देशांक. एखाद्या प्रांतात तिथल्या भौगोलिक कारणामुळे एखादं उत्पादन चांगल्या पद्धतीचं अव्वल दर्जाचं तयार होऊ शकतं आणि मग त्याच्यातला दर्जेदारपणा कायम राहावा, त्याचं कोणी नकल करून डुप्लिकेट नावानं विकू नये याच्यासाठी हे जिओग्राफिकल इंडिकेशन दिलेले, त्या वस्तूचं महत्व राहावं, त्या भागातल्या लोकांना प्रोत्साहन मिळावं, त्याचं जगभरात मार्केट मिळावं याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यासाठी भौगोलिक निर्देशांक जाहीर केले जातात. आता रिसेंटच्या एका एक्झामला याचं हेडक्वार्टर कुठे आहे असा प्रश्न विचारलाय, तर तो चेन्नईला आहे, हे लक्षात ठेवा. पहिलं जे जिओग्राफिकल इंडिकेशन आहे ते 15 सप्टेंबर 2003 ला देण्यात आलं होतं, ते होतं दार्जिलिंगच्या.
हे लक्षात ठेवा. याचा ऍक्ट कधीचा आहे, जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ऍक्ट 1999 आहे. याच्या संदर्भातले वेगवेगळे करार होते, पॅरिस करार, माद्रिद करार आणि लिस्बन करार. या करारातून मग आपण हे जिओग्राफिकल इंडिकेशन सुरू केलेलं आहे. एकदा जर एखाद्या वस्तूला जिओग्राफिकल इंडिकेशन डिक्लेअर केलं तर तो 10 वर्षासाठी राहतं, नंतर ते रिन्यू पण करता येत असतं. सर्वाधिक स्टेट वाईज पण मी देऊन ठेवलं इथं तुम्हाला, कुठल्या राज्यात किती आहेत. सर्वाधिक बघितले तर कर्नाटकामध्ये सर्वाधिक 48 वस्तूंना, मग ते ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट असेल, तुमचं काय म्हणतो आपण त्याला, काही आर्ट असेल तुमचं, ते त्याला डिक्लेअर केलं जातं. तर तमिळनाडूला सॉरी कर्नाटकला 48 आहेत, तमिळनाडूमध्ये बघा 42 आहेत, नंतर महाराष्ट्रामध्ये बघा 34 आहेत. मग मी वेगवेगळ्या राज्याचं देऊन ठेवलेलं आहे तुम्हाला. टोटल भारतात सध्याच्या तारखेनुसार 432 इतके दिलेले आहेत. मग हे जिओग्राफिकल इंडिकेशनचे फायदे काय जे आहेत, कायदेशीर सुरक्षा मिळते, ग्राहकांना दर्जेदार उत्पादन मिळत असतं, अस्सल उत्पादन, जेन्युइन प्रॉडक्ट म्हणतो आपण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्केट मिळतं, याच्यासाठी हे सगळं केलं जातं. त्याचं स्लोगन बघा, GITAGचं स्लोगन, इनव्हॅल्युएबल ट्रेझर ऑफ इनक्रेडिबल इंडिया. आणि त्याचा लोगो जो आहे तो लोगो एकदा तुम्ही सुद्धा पाहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊन जाईल. मग महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या वस्तूंना आपण GITAG असतं ते मी इथं हे देऊन ठेवलेलं आहे, महाराष्ट्राचे नंबर. मग कुठल्या वस्तूंना आहे ते आपण परत डिटेलमध्ये पाहूया. आता पुढचा एक या आठवडाभरातला तुलनेनं महत्वाचा असा शेवटचा पॉइंट आहे, राष्ट्रीय हळद महामंडळ. 4 ऑक्टोबर 2023 केंद्र सरकारनं राष्ट्रीय हळद महामंडळ हे डिक्लेअर केलेलं आहे. त्याचं हेडक्वार्टर कुठलं आहे हे डिक्लेअर केलेलं नाही आणखी, परंतु अंदाजे ते तेलंगणात असू शकतं, कारण तेलंगणात हळदीचं उत्पादन जास्त आहे. तर ते अंदाजे आहे, आणखी डिक्लेअर केलेलं नाही, कारण तेलंगणचं इलेक्शन समोर ठेवूनच हे डिक्लेअर केलेलं आहे. बघा त्याच्यात काय माहिती सापडते आपल्याला, भारत हळदीचा जगातला सर्वात मोठा उत्पादक आहे. बघा काय काय उत्पादक, ग्राहक आहे, निर्यातदार आहे. जगाच्या 75% उत्पादन हळदीचं भारतात होते, 62% व्यापार आपल्या भारतात होते. हळदीच्या 30 जाती आहेत हे सगळं देऊन ठेवलेलं आहे. सर्वाधिक हळद कुठं उत्पादन होते बघा, तेलंगणा जास्त आहे, महाराष्ट्र आहे. हे सगळं मी ऑफिशियल वेबसाईटवरूनच घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता. ठीक आहे, काही ठिकाणी महाराष्ट्र जास्त म्हटलंय, पण हे तेलंगणा आहे, मी चेक केलेलं आहे. 6 राज्यात 80% हळदीचं उत्पादन होते. महाराष्ट्रात कुठं कुठं हळद आहे, सगळ्यांना माहीत असणारा जिल्हा सांगली, परंतु हळदीचं उत्पादन महाराष्ट्राच्या बाबतीत सगळं शिफ्ट झालंय आणि मराठवाड्यात जास्त हळदीचं उत्पादन होतंय. बघा हिंगोली मध्ये खूप जास्त आहे, नांदेड, वाशिम, यवतमाळ, आणि नंतर 11 नंबरला सांगलीचा नंबर लागायला लागला. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा हळदीचं उत्पादन होते, आसाम आणि मिझोरम मध्ये. हळदीचे वेगवेगळे नावं आहेत, त्याला कंट्री कजिन ऑफ जिंजर म्हणजे आलं जे आहे त्याचं कंट्री कजिन म्हटलं जातं, इंडियन सॅफ्रॉन म्हटलं जातं, गोल्डन स्पाइस ऑफ इंडिया असं पण म्हटलं जातं. हे पण इथं देऊन ठेवलेलं आहे. हळदीचं सायंटिफिक नेम पण मी देऊन ठेवलं इथं तुम्हाला, कुरकुमा लोंगा जे आहे ते. हळदीच्या जाती आहेत, कुणी ऍग्रीची तयारी करत असेल तर त्यांना ते लक्षात येऊन जाईल. हळद इतर भारत सोडून इतर कुठल्या देशात उत्पादन होते, बांगलादेश असेल, पाकिस्तान, श्रीलंका, तैवान, चीन इथं उत्पादन होते. भारताला स्पाइस बाउल ऑफ वर्ल्ड म्हणतात, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हळदीचं जे सीजन आहेत कुठले काय आहेत हे सगळं दिलेलं आहे. पिवळा रंग कशामुळे येतो, कर्कुमिन नावाचं जे इलिमेंट असतं त्याच्यामुळे पिवळा रंग येतो, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. सर्वात जास्त उत्पादन कुठल्या शहरात होतं, इरोड, तमिळनाडू मधलं जे इरोड शहर आहे तिथं उत्पादन होतं, त्याला येलो सिटी किंवा टर्मेरिक सिटी पण म्हणतात. मग हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं, कुठला तरी एक स्टेटमेंट येईल मग त्या अर्थानं. डेली तुमच्या आहारात किती असावं, तर 200 ते 500 ग्रॅम इतका असावा हे आहे. महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कुठं आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा, हळदीला हरिद्रा पण म्हणतात. संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र वसमत,
हिंगोली जिल्ह्यात आहे हे बघणं गरजेचं आहे. आता हळद महामंडळ बघण्याचं कारण काय आहे, भारतात एक मसाले महामंडळ आहे, मंडळ आहे, स्पाइस बोर्ड, ज्याचं हेडक्वार्टर कोची मध्ये आहे केरळमध्ये. 1987 ला स्थापन झालेलं आहे. मसाले बोर्ड ऍक्ट 1986 नुसार हे स्थापन झालेलं आहे. भारतात 52 प्रकारचे मसाले आहेत ज्याचं नियंत्रण ते मसाले बोर्ड करतं. तशी लिस्ट बघितली तर 109 मसाले वगैरे आहेत. याच वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये वर्ल्ड स्पाइस काँग्रेस जी 14वी आहे ती मुंबईत पार पडलेली आहे. जी दर 2 वर्षांनी पार पडते. ही वेगवेगळ्या कारणांना चर्चेत होतं अशी सगळी माहिती इथं एकत्र दिलेली आहे. मग 8 स्पाइस पार्क फेब्रुवारी 2023 मध्ये केंद्र सरकारनं डिक्लेअर केलेलं आहे. स्पाइस पार्क हे लक्षात ठेवा. मग लसूण मिरची वगैरे कुठले आहेत, हळदीचं कुठलं आहे, हे सगळी मी तुम्हाला इथं माहिती देऊन ठेवली याच्या संदर्भात जे जे काय आहे ते. शिवाय आता आपण हळद महामंडळ बघतोय, बोर्ड बघतोय, टर्मेरिक बोर्ड, तर मग इतर बोर्ड कुठले आहेत? कॉफी बोर्ड, रबर बोर्ड, चहा बोर्ड, तंबाखू बोर्ड, नारळ बोर्ड, त्यांचं हेडक्वार्टर कुठं आहे, कधी स्थापन झालेत, हे सगळं मी तुम्हाला इथं देऊन ठेवलेलं आहे. बंगळुरूला कॉफी आहे, साऊथ इंडियात सगळ्यात जास्त कॉफी पिली जाते वगैरे त्या अर्थानं. आता मला सांगायचा महत्वाचा मुद्दा, महाराष्ट्रात सुद्धा अशी काही हळद आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे. वर्धा जिल्ह्यात वायगाव आहे तिथली हळदीला GI टॅग मिळालेला आहे. सांगलीच्या हळदीला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे. हे महाराष्ट्रातले 2 झाले. शिवाय तामिळनाडू मधलं जे इरोड आहे ज्याला येलो सिटी किंवा टर्मरिक सिटी म्हणतात तिथल्याही हळदीला GI टॅग आहे. कंदमाळ हळद, ओडिसा मधली कंदमाळ हळद जी आहे तिला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे. हेही तुम्ही मग बघणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्यासाठी जे काही या आठवड्याभरात करंटचं जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या इथं डिस्कस केलेल्या आहेत. या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की तुम्हाला तुमचा करंटचा अभ्यास करताना एक गाईडलाईन यावी, कुठल्या गोष्टी चर्चेत आहेत, कुणाचं बॅकग्राऊंड चेक करायचं कुठल्या इव्हेंटचं, मग त्या सगळ्या पॉलिटिकल असतील, इकॉनॉमिक असतील, स्पोर्ट्सच्या असतील. आता ह्या आठवड्याभरात स्पोर्ट्सचे काही नाही आले कारण ते चर्चेतच नव्हतं त्यावर. मग आपण एशियन गेमवर एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, किंवा नेपाळ आणि मंगोलियाच्या जी क्रिकेट मॅच आहे त्याच्यात वेगवेगळे रेकॉर्ड झालेले आहेत त्याच्यावर आपण एक व्हिडिओ केलेला आहे. आता भारतात वर्ल्ड कप चालवला आहे, मग त्या वर्ल्ड कपचे जे काही वेगवेगळे रेकॉर्ड होतील त्याच्यावर एक आपण डिटेल व्हिडिओ करूयात. आता गोव्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चालू झालेल्या आहेत, त्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्यावेळेस त्या शेवट होईल त्याचा समारोप होईल त्यावेळेस त्याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ करूयात. अशा प्रकारे एक तर या स्पेस यूपीएससी एमपीएससी करंट अफेअर सिरीज मध्ये 2 हेतू आहेत. एक मेजर जर इव्हेंट काही असेल त्या मेजर इव्हेंटवर आपण सेपरेट व्हिडिओ तयार करूयात जेणेकरून त्याचे सगळे अँगल आपल्याला डिटेल बोलता येतील. इथं काय होतंय सगळं करताना थोडंसा टाईमचं पण मॅटर करतंय तेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतंय. तुम्हाला जास्त बोर व्हायला नको हे बघताना, हाही याच्या मागचा हेतू आहे. आणि ज्या आठवड्याभरातल्या ज्या काही इतर महत्वाच्या गोष्टी असतील ज्या परीक्षेसाठी महत्वाच्या असतील त्याचा आपण मग असा एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 8 ऑक्टोबर पासून पुढचे जे 7 दिवसाचे आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आम्ही तुम्हाला दिलेला आहे. याची सगळ्याची डिटेल PDF तुम्हाला स्पेस यूपीएससी एमपीएससी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल मी. इतरही तुमच्या काही सजेशन असतील की या टॉपिकवर व्हिडिओ करावं, मला आता नुकतीच एक सजेशन आली की स्पेस प्रोग्राम जो काही इंडियाचा स्पेस प्रोग्राम आहे त्याच्यावर एक व्हिडिओ करायचा आहे तोही मी लवकरच उपलब्ध करून देईल. तसं तुम्हालाही वाटत असेल काही करंट रिलेटेड आपल्याला व्हिडिओ तयार करावं तर तेही आपण तयार करूयात. तुमच्या सगळ्यांच्या सूचनेचं नक्कीच स्वागत असणार आहे. आपण आज इथं थांबूयात. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल तर तुम्ही याला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता. चालेल, मग आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.